नमस्कार, आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल बिर्याणी। तर लाँग राईस घेतलेला आहे, हा भिजवून घेतलेला आहे, अर्धा तास भिजत ठेवलेला आहे। मटार आहेत, फरसबी आहेत, गाजर आहे लांबडे काप केलेले, टोमॅटो आहे लांबडे काप करून घेतलेले, कांदे लांबडा चिरून घेतलेला एक, आलं लसूण पेस्ट आहे, हा गरम मसाला आहे आणि कोथिंबीर, आणि हे बिर्याणीचं इसेन्स घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल आणि तूप। तर आता आपण हा भात चुलीवर बनवणार आहोत। भांडं ठेवलेलं आहे गरम करायला, आता भांडं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये तेल घालायचं थोडंसं। एक मोठा चमचा तेल घातलेला आहे मी आणि तूप। तर मी तूप घातलेलं आहे, तर तुपामुळे भात सुट्टा सडसडीत मऊ आणि छान असा रंग। आता गरम झालेलं आहे तेल, आपण याच्यात जिरे घालायचे, कांदा, लांबडी चिरलेले गाजर घालायचेत, मटार, हे थोडस भाजून घ्यायचं आपण, फरसबी पण घालायची, छान असं भाजलं गेलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालायचं आहे, टोमॅटो शेवटी घालायचं आहे, छान भाजून घ्यायचं आपण। थंडीचे दिवस सुरू आहेत सध्या, तर मस्त गरमागरम असं चुलीवरचं हे बिर्याणी भात खूप छान लागतो। आलं लसूण पेस्ट, मस्त असा वास सुटलेला आहे। आता ह्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं। थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली ह्याच्यामध्येच टाकायची, ह्याने वास खूप छान येतो असा। आता सगळ्यात शेवटी हा कांदे, आता हे मिक्स करून घ्यायचं छान असं आपण। ह्याच्यामध्ये आपण जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही आहे, साधा सिंपल असा भात करायचा आहे। आता ह्याच्यामध्ये हा बिर्याणीचा इसेन्स घालायचा आहे, तीन चार थेंब घातलेले आहेत मी हे। Para mí.
हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये पाणी घालूया. आता याला एक उकळी येऊन द्यायची आपण. आता याला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकताय. झाकण ठेवायचं. आता आपण बघूयात आपला भात शिजलाय का. आता हा भात शिजलेला आहे आपला, तर आरावरच मस्त असा भात शिजले. तर आता आपण ह्याच्यावरती तळलेला कांदा घालायचे. आता ह्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर. एक वाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ह्या विस्कू ठेवलेले आणि ह्याच्यावरती मी असं तूप घातलेलं आहे थोडस. आता हे लगेच झाकून ठेवायचं. याचा वास असा मस्त बिर्याणीला येतो. आता आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. तर आता आपण झाकण काढून बघूया. मस्त, खूप मस्त अशी आपली व्हेजिटेबल बिर्याणी तयार झालेली आहे. मस्त असा वास सुटलेला आहे, तुम्ही बघू शकताय. किती मस्त दिसते ती, खायला खूप छान अशी लागते. सिंपल अशी टेस्ट आहे त्याला, जास्त मसाल्यांचा वापर नाही केलेला आहे. तर आता ही व्हेजिटेबल बिर्याणी तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर आता आपली व्हेजिटेबल बिर्याणी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर कसा वाटला हा व्हिडिओ? धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि हा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.